के सोलापुर जिले से खून की एक सनसनीखेज वारदात सामने आ रही है, जहां दो साल पहले की गई हत्या का बदला हत्या से लिया गया। जी हां, हत्या की इस वारदात को दक्षिणी सोलापुर के औराद गांव में अंजाम दिया गया। मृतक व्यक्ति का नाम मल्लिकार्जुन बताया जा रहा है, जिसने दो साल पहले शिवानंद टेले नाम के व्यक्ति की हत्या कर दी थी, और अब शिवानंद टेले की हत्या का बदला मल्लिकार्जुन की हत्या करके लिया गया। यही चर्चा चारों तरफ उठने लगी है। मी आमचा बारका काका शेळेगून येत होता, त्याला अडवून सर्वांनी मारलं 15-16 जणांनी। 15-16 जणांनी मारताना आता माझा काका मराला म्हणून मी गेलो सोडवायला। माझ्या वडिलांनी मी गेलो, तर माझ्या वडिलाला मला पण मारलं, तिघाजण 15-16 जणांनी मारून टाकलं। कसं कसं मारलं? तलवार, कुराड, हे चार कुराड्या, एक तलवार आणि एक बंदूक आहे त्यांच्याजवळ। कशासाठी मारलं? पण कारण हे आम्हाला कायच माहीत नाही। ते लहान काका शेळ घेऊन वरतीकडून येत होता, वरतीकडून येताना त्यांनी काय केलं, आता एकलाच गावला आहे म्हणून त्यांनी सर्वांनी 15-16 जणांनी अडवून मारालं। मग आम्ही गेलो तेवढ्यात, आता आमचा काका म्हणून आम्ही गेलो, मी माझा पप्पा गेलो, तर मी माझा पप्पा गेलो तर आम्हाला पण पळवून पळवून तलवार नि लाकडानी कुराडीनी सर्व घावेल त्या हाताने मारून, मला तर काहीच दम ठेवलं नाही माझ्या इथे। प्रत्यक्षदर्शी की यदि माने तो दक्षिणी सोलापुर के औराद गांव में मल्लिकार्जुन गर्दे की हत्या करने 10 से 12 लोग आए थे, और जब उन्होंने मल्लिकार्जुन पर हमला करना शुरू किया तो उस दौरान मल्लिकार्जुन का भाई सुभाष और उसके भतीजे सुनील ने इसका विरोध किया, लेकिन हमलावरों ने उन्हें भी नहीं बख्शा। काल हमचे बारके काका शेळ्यात गेले होते, तिकडून येताना अडवून त्यांनी घटना करून त्याला मारलं, मर्डरच केलं डायरेक्ट। मग आम्ही सोडवायला गेल्यावर आमच्या वडिलाला आमच्या भावाला त्याने हाणलं। मग आम्ही सोडवायला गेल्यावर आम्ही तिघंजण सोडवायला गेल्यावर आम्हाला बी कुराड्या का तलवार घेऊन पाठी लागल्यावर आम्ही पळून जाऊन दुसऱ्याच्या घरात लपलो। ते काल आमचं मल्लिकार्जुन आहे ना शेळ्याला गेलाय सकाळी, मग परत त्यांच्या घरापासून वाट आहे, त्यांनी उतारा घटना केली ते आम्ही एवढी जण मिळून मारायचं त्याला म्हणून, त्याचं त्याने शेळ्या घेऊन येलेलं आहे। आलं की त्याला अडवलं की खलासच केले, तलवार कुराडा हातेर त्याला खलास केले, माझ्या भावाला मारायला म्हणून आमचा मालक सोडवायला गेले, ते आमच्या मालकाला हाणून पाडलेत, माझ्या वडिलाला मारायला म्हणून मुलगा गेला त्याला हाणून खाली पाडलेत। मग परत हे अनिल आणि ते मेला बघा, त्याची दोन लेकरं हे माझा मुलगा ही पळाले ती भिवून, ह्यानाला बी खाली सडक पत्र माग लागले, येऊन लोकांच्या घरात शिरलेत त्याने। इस हमले में सुभाष और सुनील भी बुरी तरह से घायल बताए जा रहे हैं। बहरहाल बदले की भावना से की गई इस हत्या की वारदात से सोलापुर जिले में सनसनी फैल गई है, लेकिन समय रहते ही उन लोगों को ये सोचना होगा जिनके जहन में किसी भी कारणवश बदले की भावना ने जन्म ले लिया है, उनकी एक गलती कई परिवारों को हमेशा के लिए बर्बाद कर सकती है। जुल्फिकार वड्डो के साथ संजय मिश्रा, इन 24 न्यूज सोलापुर।